हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण वॉटर लेवल्स आणि वॉटर स्टोरेजबद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर ह्याच्या चार लेवल्स असतात. ठीक आहे, टॉप बर्न लेवल, हाय फ्लड लेवल, फुल टँक लेवल आणि डेड स्टोरेज लेवल किंवा डेड स्लुईस लेवल. ठीक आहे, तर याला आपण वेगवेगळ्या प्रकारे पण ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते आपण या स्केचमध्ये बघू. टॉप बर्न लेवल, दिस इज द टॉप मोस्ट लेवल ऑफ डॅम. ठीक आहे, त्यानंतर HFL हाय फ्लड लेवल आणि मॅक्झिमम वॉटर लेवल. ठीक आहे, त्यानंतर FSL फुल सप्लाय लेवल, फुल टँक लेवल, फुल रिझर्वायर लेवल आणि नॉर्मल पूल लेवल. ठीक आहे, त्यानंतर डेड स्टोरेज लेवल, लोवेस्ट स्टोरेज लेवल ऑर याला MDL पण म्हणतात, म्हणजे किंवा DDL. ठीक आहे, डेड स्टोरेज लेवल. त्याच्यानंतर हे जे स्टोरेजेस आहेत, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये हा जो डिफरन्स आहे टॉप बर्न आणि HFLमधला, तो असतो फ्री बोर्ड. ठीक आहे, त्यानंतर HFL आणि फुल टँक लेवल यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण फ्लड लिफ्ट म्हणतो. ठीक आहे, त्यालाच फ्लड ॲब्झॉर्प्शन किंवा सरचार्ज स्टोरेज पण म्हटलं जातं. त्यानंतर फुल टँक लेवल आणि डेड स्टोरेज लेवल यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे त्याला आपण लाईव्ह स्टोरेज म्हणतो. ठीक आहे, त्याला मराठीत आपण जिवंत साठा पण म्हणतो. म्हणजे हे जे वॉटर असतं ह्या लेवलमधलं ते आपण यूज करतो, डेली यूजमध्ये यूज करतो, म्हणजे इंडस्ट्रियल पर्पजसाठी किंवा ॲग्रिकल्चर पर्पजसाठी आपण सप्लाय करत असतो डॅममधून. त्यानंतर जी लोअर मोस्ट पोर्शन असतो डॅम लेवलचा, म्हणजे त्याला आपण डेड स्टोरेज म्हणतो, मृत साठा. ठीक आहे, तर या झाल्या मेजर लेवल्स. आणि त्यानंतर बॉटम मोस्ट पोर्शनला असतो रिव्हर बेड लेवल. ठीक आहे, जिथं बेड लेवल असते, ॲक्च्युअल बेड लेवल, त्याला आपण रिव्हर बेड लेवल म्हणतो. ठीक आहे, तर याच्यावर काही न्यूमेरिकल्स आणि थेरॉटिकल क्वेश्चन्स पण फ्रेम केले जाऊ शकतात. ठीक आहे, ते आज ऑलरेडी विचारलेले आहेत SSC JEE 2019 आणि WRT JEE 2016 ऑलरेडी याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यानंतर हा जो मेजर डेटा आहे हा पण तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करताना उपयोगी पडेल. तर याच्यामध्ये 1 क्यूमिक, म्हणजेच क्यूमिक म्हणजेच काय, मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे, सो 1 क्यूमिक इक्वल टू 35 क्यूसेक्स. क्यूसेक्स इज नथिंग बट क्यूबिक फीट पर सेकंड. ठीक आहे, सो दिस इज द मस्ट इम्पॉर्टंट रिलेशन फॉर सॉल्विंग न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन्स. ठीक आहे, त्यानंतर 1 क्यूसेक इज नथिंग बट 28 लिटर्स पर सेकंड. देन 1 TMC इक्वल टू 11,000 क्यूसेक्स. ठीक आहे, TMC मीन्स 1000 मिलियन क्यूबिक मीटर्स वॉटर. ठीक आहे, त्यानंतर 1 मिलियन क्यूबिक मीटर म्हणजे 10^6 m³. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे रिलेशन्स आहेत जे न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. ठीक आहे, त्यानंतर लाईव्ह स्टोरेज, डेड स्टोरेज आणि ग्रॉस स्टोरेज हे तर आपण बघितलंच. ठीक आहे, ग्रॉस स्टोरेज म्हणजेच लाईव्ह स्टोरेज प्लस डेड स्टोरेज मिळून ग्रॉस स्टोरेज फॉर्म होत असतो. ठीक आहे, तर याच्यावर विचारलेले क्वेश्चन्स आता आपण बघू. तर बघा, फ्लड ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी हा SSC JEE, ठीक आहे, 2019 क्वेश्चन आहे. ठीक आहे, फ्लड ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर इज. ठीक आहे, फ्लड ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी जसं आपण इथं बघितलं, फ्लड लिफ्ट पण म्हणतो आपण त्याला, किंवा सरचार्ज स्टोरेज पण आपण त्याला म्हणतो. सो ॲन्सर विल बी स्टोरेज बिटवीन फुल सप्लाय लेवल अँड मॅक्झिमम वॉटर लेवल. त्यानंतर दिस इज द क्वेश्चन फ्रॉम WRD JEE. ठीक आहे, 2016. बघा, फुल याच्यामध्ये काय डिटरमाईन करायचं, मॅक्झिमम फ्लड लिफ्ट. ठीक आहे, सो TBL गिवन आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅक्झिमम वॉटर लेवल आणि फुल रिझर्वायर लेवल. ठीक आहे, तर TBL किती आहे, 80 मीटर्स, नाही फुल रिझर्वायर
80 मीटर्ससाठी फुल रिझर्वायर लेवल, रिझर्वायर लेवल 80 मीटर्स, ठीक आहे. मॅक्झिमम वॉटर लेवल आहे 83 मीटर्स आणि टॉप बर्न लेवल आहे 85 मीटर्स, ठीक आहे. तर फ्लड लिफ्ट, फ्लड लिफ्ट आपल्याला माहीत आहे की मॅक्झिमम वॉटर लेवल आणि फुल रिझर्वायरमधला डिफरन्स असतो, म्हणजेच तो किती आहे, 3, ठीक आहे, 3 मीटर्स, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही हे जे स्केच आहे ते जर लक्षात ठेवलं तर हे न्यूमेरिकल्स आणि थेरॉटिकल क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकता, ठीक आहे. त्यानंतर आपण डब्ल्यू आर डी जे 2016चाच क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये लाईव्ह स्टोरेज म्हणजे एल एस तुम्हाला विचारलेलं आहे, ठीक आहे. तर मॅक्झिमम डेड लेवल आणि फुल रिझर्वायर लेवल, ठीक आहे, या लेवल्स तुम्हाला दिलेले आहेत. फुल रिझर्वायर लेवल किती आहे, 2000 मिलियन क्युबिक, ठीक आहे, म्हणजे क्युबिक मिलियन. त्यानंतर डेड स्टोरेज लेवल दिलेली आहे, ठीक आहे, DSL 10, म्हणजे यांच्यातला जो डिफरन्स आहे तो असतो लाईव्ह स्टोरेज, त्यामुळं 2000 - 10 इज 1990 मिलियन क्युबिक मीटर, ठीक आहे. सो दी सच टाईप ऑफ सिम्पल क्वेश्चन्स हॅज बीन आस्क इन युअर जे ई लेवल एक्झाम्स, ठीक आहे. आणि हा पण क्वेश्चन SSC JEE विचारलेला ॲक्च्युली, ठीक आहे, 2019. तर याच्यामध्ये बघा, स्टोरेज ऑफ वॉटर बिलो द बॉटम, ठीक आहे, बिलो द बॉटम ऑफ लोएस्ट स्लुईस, लोएस्ट स्लुईस म्हणजेच डेड स्टोरेज, ठीक आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स, सिम्पल क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेले आहेत. सो धिस मच पोर्शन इज सफिशियंट फॉर युअर कंट्रोल लेवल्स इन डॅम, ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डॅमचा पुढचा पोर्शन बघू, ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या, ठीक आहे, म्हणजे तब्येतीची काळजी घ्या. सध्या करोनाचं वाढतं प्रमाण बघता, ठीक आहे, आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करत चला, स्टडी करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला, ठीक आहे. थँक्स.